लोकसभेत महाराष्ट्रात पिछेहाट झाल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वाकडून या पिछेहाटीचं विश्लेषण करायला सुरुवात झाली आहे. यासाठी भाजपकडनं नेत्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून हे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात पराभव का झाला आणि कोणामुळे झाला याची कारणमीमांसा करणार आहेत. नांदेडमधला भाजपाचा पराभव, अशोक चव्हाण यांची भूमिका आणि चिखलीकरांचे आरोप याची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसतीये. नांदेडमध्ये नेमकं काय घडलंय आणि भाजप डॅमेज कंट्रोल कसं करणार जाणून घेऊ. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेणे आणि लगेच त्यांचा राजीनामा देणे यामुळे नांदेड मतदारसंघात भाजप विरोधी वातावरण तयार झालं आणि निकालात त्याचा फटका बसला. हा आरोप केलाय भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध चिखलीकर हा संघर्ष जुनाय. अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश आणि खासदारकी देणं हे पराभवाचं कारण असल्याचं चिखलीकर यांनी म्हणलंय. चिखलीकर यांच्या आरोपासह त्यांच्या पराभवाची कारणं शोधून अहवाल सादर करण्याची जबाबदारी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे विखे परिवार आणि चव्हाण परिवार यांचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. पण केवळ नांदेडच नव्हे तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये समन्वय होता की नाही, भाजपचे कोणते नेते सक्रिय होते कोणते निष्क्रिय होते, भाजपमधल्या अंतर्गत गटबाजीचा कुठे कुठे फटका बसला, या सगळ्या मुद्द्यांवर हे निरीक्षक अहवाल देणार आहेत. महायुतीला पराभव स्वीकारावा लागलेल्या 33 मतदारसंघांसाठी भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय ज्या 17 मतदारसंघांमध्ये महायुती विजयी झाली तेथेही निरीक्षक पाठवण्यात येणार आहेत. या सर्वांना 22 जूनच्या आत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अहवाल सादर करायचा आहे. हे निरीक्षक प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि जुन्या जाणत्या नेत्यांशी चर्चा करून झालेल्या जयपराजयाची कारणं समजून घेतील. मंगल प्रभात लोढा यांना बारामती मतदारसंघात निरीक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची कारणे ते शोधून काढतील. तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 2.5 लाखाहून अधिक मतांनी चंद्रपूरमध्ये पराभव झाला, तिथला अहवाल श्रीकांत भारतीय देणार आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातल्या पराभवाची कारणं चंद्रकांत पाटील शोधून काढतील. तर बीडमधील पंकजा मुंडे यांच्या धक्कादायक पराभवाची कारणमीमांसा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर करतील. भाजपच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातला पराभव भाजप नेत्यांनी गांभीर्याने घेतल्याचं दिसून येत आहे. निरीक्षकांच्या अहवालानंतर भाजपच्या निवडणुकांची पुढची रणनीती ठरेल.